आपण आता जोडाक्षरे हा भाग बघणार आहोत. प्रत्येक शब्दात किती अक्षर जोडाक्षर असतात आणि जोडाक्षर कोणती नाहीत त्याचा विचार करणार आहोत. जोडाक्षरे काही ना वाटतं नुसतं अक्षराला अक्षर जोडलं की ते जोडाक्षर होतं, पण तसं नाही आहे. तर वृ श्रू ही जोडाक्षर नाहीत. वृ श्रू नृ जोडाक्षर नाहीत. आता गृह शब्दामध्ये जोडाक्षर आहे का? नाही आहे. पण पुष्पवृष्टी पुष्पवृष्टी या शब्दात आपल्याला जोडाक्षर ओळखताना ष्प आणि ष्ट दोनच जोडाक्षर आहेत. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर शब्दात किती जोडाक्षर आहेत? दोन जोडाक्षर आहेत, ज्ञ आणि श्व. क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षर आहेत. क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षर आहेत. आता क्ष कसं बनला? क अधिक क्ष अधिक अ. क्ष ज्ञ कसं बनला? द अधिक न अधिक य अधिक अ ज्ञ बनला. ऋषी पंचमी या शब्दात जोडाक्षर आहेत का? नाही. ऋषी पंचमी या शब्दात जोडाक्षर नाहीत. क्षत्रिय या शब्दात जोडाक्षर आहेत. क्ष आणि त्र ही दोन जोडाक्षर आहेत. जोडाक्षरांचे नियम लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये र जोडण्याचे प्रकार लक्षात घ्या. सूर्य रफार आहे तिथे जोडाक्षर आहे. वर्ग सर्प सर्व र जोडतोय आपण. पर्हा तर्हा यासारखे तुम्ही आणखी शब्द शोधायचेत. र अर्धा आहे आणि त्याला ह जोडलेला आहे. र अर्धा आहे त्याला य जोडलेला आहे. पर्या पुर्या हा र जोडण्याचा प्रकार आहे. तसंच त्र त अधिक र छत्री पत्री मंत्री संत्री यामध्ये र जोडलेला आहे. राष्ट्र महाराष्ट्र ह्या ट खाली जेव्हा आपण थोडा असा कोणासारखा भाग काढतो तेव्हा काय असतं त्यामध्ये र जोडलेला असतो. जेव्हा पोटात रेग असते तेव्हा सुद्धा तो र जोडलेला असतो. चंद्र शुक्र ग्रह आणि गृह यामध्ये गोंधळतो मुलांचा. ग्रह मध्ये जोडाक्षर आहे पण जेव्हा गृह म्हणतो तेव्हा ते जोडाक्षर नाही आहे. क्ष ज्ञ त्र श्र ही जोडाक्षरे आहेत. आणि वृ श्रु नृ अशी जोडाक्षरे नाहीत.
प्रत्येक शब्दामधला किंवा प्रत्येक वाक्यामधला जोडाक्षरांचा भाग बघताना वाक्य दिलं, रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणावी. आता यामध्ये किती जोडाक्षर आहेत? रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणावी या वाक्यामध्ये किती जोडाक्षर आहेत? तीन जोडाक्षर आहेत. कोणती? ध्या, क्षा, म, ही तीन जोडाक्षर आहेत. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला वेगवेगळ्या अक्षरांच्या बेरजा बघायच्या आहेत. आत्ता आपण काय बघितलं? जोडाक्षरं बघितली. आता आपण अक्षरांच्या बेरजा बघत आहोत. अक्षरांच्या बेरजा बघत असताना काही अक्षरं विखरून दिलेली आहेत. म अधिक क्ष बरोबर त, क अधिक अ बरोबर द, द अधिक त बरोबर ध, आणि ध अधिक त बरोबर क. विचारले काय? क्ष अधिक त अधिक द अधिक म विचारलेलं आहे. आता त्या चारही अक्षरांची आलटापालट केली तरी ती बेरीज तीच येणार आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? क्ष आणि म याची बेरीज दिलेली आहे. इथे त दिलेली आहे. आता उरली दोन अक्षरं, त आणि द. त आणि द ह्याची बेरीज पण दिलेली आहे ध. त आणि ध याची बेरीज पण आपल्याजवळ आहेच, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे क. अक्षरांच्या ऐवजी आपल्याला चिन्हही दिली जातील आणि चिन्हांच्या बेरजेची तीच युक्ती आहे. चिन्ह कशी दिली जातील? स्वस्तिक अधिक चांदणी बरोबर गोलात उभी रेघ. गोलात टिंब अधिक गोलात अधिक चिन्ह बरोबर स्वस्तिक. उत्तर काढताना काही चिन्हांची आपल्याला गरज लागत नाही, काही चिन्हांची गरज लागते. प्रश्नाप्रमाणे आपण त्या चिन्हांकडे लक्ष देणार आहोत. गोलात अधिक चिन्ह अधिक चौकोन, चौकोनात फुली येणार आहे. चौकोनात फुली आहे, त्यामध्ये गोलात उभी रेघ मिळवलेली आहे आणि गोलात टिंब आहे. आता चिन्हांच्या बेरजेकडे आपण लक्ष देताना कोणत्या चार चिन्हाची बेरीज विचारले आणि आपल्याला कोणत्या चिन्हांची बेरीज एकदम काढता येईल? चारही चिन्हाची तर एकदम येणं शक्य नाही आहे, त्यामुळे आपण दोन दोन चिन्हांकडे बघूया. दोन दोन चिन्हाच्या बेरजा बघत असताना चार चिन्हापैकी कोणत्या चिन्हाची बेरीज आपल्याला पटकन सापडते बघा. स्वस्तिक आणि चांदणी ह्याची बेरीज दिलेली आहे. गोलात उभी रेघ आहे. चौकोन आणि गोलात उभी रेघ याची बेरीज पण दिलेली आहे. चौकोनात फुली आहे. आता चौकोनात फुली आणि गोलात उभी रेघ याचं पण उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. उत्तर आलं आहे गोलामध्ये टिंब. या पद्धतीने आपल्याला चिन्हांच्या बेरजा आणि अक्षरांच्या बेरजा माहिती करून घेता येतील. आता बेरजा न देताच आपल्याला नुसती चिन्ह दिली तरीसुद्धा आपल्याला उत्तर काढता येईल. उलट सुलट आपण याच्यानंतर बघणार आहोत. चिन्ह उलट कशी आणि सुलट कशी आणि त्याची उत्तरं आपण कशी काढायची ते आपण बघूया. अक्षरांच्या बेरजांमध्ये काही वेळा आपल्याला तीन तीन शब्द दिले जातात. बचत अधिक बचत अधिक बचत, सात 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 उत्तर आहे. आता ब ची किंमत, स ची किंवा त ची कोणतीही एक किंमत आपल्याला काढायची आहे. तिन्ही अक्षरांच्या पण किमती काढून घेणार आहोत. जेव्हा तीन संख्या दिल्या जातात, तीन संख्यांची बेरीज दिली जाते, तेव्हा तीनाने भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे सात 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 भागिले तीन. तीनानेच का भागलं? तीन संख्या आहेत म्हणून. समजा चार संख्या दिल्या, चाराने भागा. दोन संख्या दिल्या, दोनाने भागा.
आता आपल्याला तीन संख्या दिलेत, आपण तिलाने भागणार आहोत. तीन दुणे सहा, उरला एक, वरून घेतले सात. तिनाचा पाढा मोजायचा आहे. सतरातून तो आकडा गेला पाहिजे. तिना पाची पंधरा, भाग लागला पाचाचा, उरले दोन, वरून घेतले सात, भाग लागला नवाचा. तीन नवे सत्तावीस. आपलं उत्तर आलं आहे दोन पाच नऊ. म्हणजे ब ची किंमत आहे दोन, च ची किंमत आहे पाच, त ची किंमत आहे नऊ. कोणत्याही अक्षराची किंमत विचारली तरी आपण पर्यायामध्ये कोणत्या अक्षराची विचारले ते लक्ष देऊन बघायला पाहिजे. चुकून पाच किंवा नऊ मांडलं जातं. कोणत्या अक्षराची विचारले त्याचा विचार करायला हवाय. आपण आता ताळा बघूया. दोन पाच नऊ अधिक दोन पाच नऊ अधिक दोन पाच नऊ असं करूया. किंवा दोन पाच नऊला आपण तिनाने गुणलं तरीसुद्धा आपलं उत्तर येणार आहे नऊ त्रिक सत्तावीस, हातचेले दोन, पाच त्रिक पंधरा, दोन सतरा, हातसाला एकच, सहाने एक सात. त्यामुळे ब ची किंमत दोन आहे, च ची किंमत पाच आहे आणि त ची किंमत नऊ आहे. याच पद्धतीने आपल्याला अबक अधिक अबक अधिक अबक आठ 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 उत्तर दिलेलं आहे. आठ 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 तिन्ही संख्यांचं उत्तर आहे त्यांचं आठ. फक्त आपल्याला क ची किंमत काढायची तरीसुद्धा आपल्याला ब अ ह्यांची किंमत मिळणारच आहे. आता भाग लागला दोनाचा, तीन दोन सहा, वरून घेतले आठ, तीन नवे सत्तावीस, उरला एक, वरून घेतले आठ, तीन सक अठरा. अ ची किंमत आहे दोन, ब ची किंमत आहे नऊ आणि क ची किंमत आहे सहा. या पद्धतीनेच दुसरं गणित आहे. हे थोडं वेगळं आहे. बदक अधिक बदक अधिक बदक या शब्दाकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे क क क एकक स्थानी आहे आणि उत्तर पण क क क आहे. म्हणजे एकक स्थानी जो अंक आहे तोच उत्तराच्या ठिकाणी आलेला आहे क क क. मग असा कोणता अंक आपण विचार करायचा आहे की कोणता अंक घेतल्यानंतर त्याची बेरीज एकक स्थानी तीच असेल. समजा आपण एक घेऊन पाहूया, एक एक एक, इथे तीन येतील त्यामुळे क ची किंमत एक नाही. दोन दोन दोन, इथे क ची किंमत सहा येईल म्हणजे क म्हणजे सहा नव्हे. असं करताना तीन चार एक ते नऊ आकड्यामधले आकडे आपण घेणार आहोत. फक्त पाच हा आकडा असा आहे की पाच त्रिक पंधरा म्हणताना एकक स्थानी पाच येणार आहे. त्यामुळे क ची किंमत पाच आपल्याला मिळालेली आहे. क ची किंमत जर पाच धरली तर उत्तर आहे पाच पाच पाच. आता पाच पाच पाचला आपण तिनाने भागणार आहोत आणि ब आणि द ची किंमत काढणार आहोत. तीन एके तीन, उरले दोन, वरून घेतले पाच. तिनाचा पाढा मनात म्हणायचे. तिना सत्ते एकवीस, तिना अठ्ठे चोवीस, उरला एक, वरून घेतले पाच, सिनापाची पंधरा. ब ची किंमत एक, द ची किंमत आठ आणि क ची किंमत पाच. या पद्धतीने कोणत्याही आपल्याला अक्षरांच्या किमती विचारल्या तरी काढता येतील. आपण आता दुसरा भाग बघूया.